नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे. सो त्यासंबंधी बरीच माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. सो जवळजवळ 20,000 जागांसाठी ही नवीन भरती प्रक्रिया जी आहे महाराष्ट्र अंतर्गत सुरू झालेली आहे. सगळ्या जिल्ह्याअंतर्गत जिल्हा परिषदसाठीही नवीन भरती प्रक्रिया आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता अशा बऱ्याच वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. सो जिल्ह्यावाईज सेपरेट इथे जाहिरात आहे. सो त्यापैकी बरीच माहिती जी आहे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जिल्हा परिषदसाठी ज्या परीक्षा होणार आहेत, सो परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम आहे, सो प्रत्येक पदावाईज डिफरंट इथे अभ्यासक्रम आहे, वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. सो प्रत्येक पदावाईज सेपरेट जो अभ्यासक्रम आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आजचा व्हिडिओ हा सेपरेट सिलॅबससाठी इथे केलेला आहे. सो जिल्हा परिषद अंतर्गत काय इथे तुम्हाला सिलॅबस असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण इथे डिटेल बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर जिल्हा परिषद अंतर्गत अप्लाय केलं असेल, अप्लाय करणार असाल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. अभ्यासक्रमाचा डिटेल व्हिडिओ इथे आहे. परीक्षेसंबंधी जे तयारीचे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सो चला आपण आजच्या व्हिडिओला जी आहे इथे सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे इथे जाणून घेऊया. सो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जशी माहिती मिळाली आहे तसा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे फ्रेंड्स, नातेवाईक, मित्रमैत्रीण सगळ्यांपर्यंत आजचा व्हिडिओ जो आहे इथे आठवणीने शेअर करा. तर इथे जो आहे आपण संवर्गनिहाय अभ्यासक्रम काय सिलॅबस आहे ते आपण इथे बघणार आहोत. सो ही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे. सो ऑनलाईन इथे परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या काठिण्य पातळीनुसार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, चाचणी, गणित या विषयासाठी इथे अ आणि ब इथे गट करण्यात आलेले आहे. सो त्यानुसार इथे जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला इथे लागू राहणार आहे. आणि तसंच ज्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रम प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ते प्रकार क मध्ये नमूद केलेले आहे. सो त्यानुसार आपण बघूया. सो प्रकार अ मध्ये इथे तुम्हाला येणार आहे. सो जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मापन, गणित या विषयांसाठी SSC म्हणजे 10वीच्या बेसवरती तुमचा हा दर्जा असणार आहे. सो SSC व समकक्षा दर्जा असलेले. सो यामध्ये तुमच्या पोस्ट येणार आहेत आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता ज्याच्यामध्ये स्थापत्य, लघुपाटबंधारे, यांत्रिक, विद्युत, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षक, रिग्मन, लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक, स्थापत्य आणि लघुपाटबंधारे. सो हे येणार आहे तुमच्या गट अ अंतर्गत. सो यासाठी तुम्हाला मराठीसाठी सिलॅबस असणार आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. इंग्रजी व्याकरणसाठी तुम्हाला असणार आहे जनरल व्होकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड फ्रेझेन्स, देअर मिनिंग अँड युजेस, कॉम्प्रिहेन्शन. सो हे मराठी आणि इंग्रजी व्याकरण. बौद्धिक चाचणीसाठी तुम्हाला इथे असणार आहे सामान्य बुद्धिमापन, आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला इथे असणार आहे आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक चालू घडामोडी, भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी बाबी आणि वैशिष्ट्य. सो हा तुम्हाला असणार आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. सो हा सिलॅबस कॉमन असणार आहे दिलेल्या गट ब मध्ये अट ज्या पोस्ट येतात आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर इथे येणार आहे तुमचा प्रकार B1. सो यासाठी मराठी, इंग्रजी विषयांसाठी HSC 12वीच्या बेसवरती तुमचा हा दर्जा राहणार आहे. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, चाचणी, गणित यासाठी पदवी आणि समकक्ष दर्जा इथे राहणार आहे. सो या अंतर्गत तुमच्या पोस्ट येणार आहेत आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, पर्यवेक्षिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी, कृषी पंचायत शिक्षण आणि सांख्यिकी अंतर्गत. सो यासाठी मराठीसाठी तुमचं 12वीच्या बेसवरती ह्याच्यावरती प्रश्न अवलंबून असणार आहेत सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ, उतार्यावरील प्रश्न.
इंग्रजीसाठी इथे जनरल वोकॅबलरी, सेंटेंस स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम फ्रेजेन्स आणि कॉम्प्रिहेन्सेस. बुद्धिक चाचणी तुमची पदवीच्या बेसवरती असणार आहे. सामान्य बुद्धिमापन, आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. सो हे पदवीच्या बेसवरती प्रश्न असणार आहे. सो थोडा ह्याचा दर्जा जो असणार आहे, काठिण्य पातळी जास्त असणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये पण भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटकांसह महाराष्ट्र भारताचा जगातील भूगोल, त्याच्यामध्ये भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे, सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण परिस्थितीतील जैवविविध, हवामानातील बदल, त्यानंतर सामाजिक समस्या, मानव विकास, पर्यावरण, भारतातील अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थशास्त्र, वृद्धी, चालू घडामोडीमध्ये तुमच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह सगळ्या घडामोडी, कृषी आणि ग्रामीण विभाग आणि संबंधित ज्या जिल्ह्या अंतर्गत तुम्ही अप्लाय करत असाल, सो संबंधित जिल्ह्याचा तुम्हाला भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान माहिती हवी. त्यानंतर प्रकार ब 2 ह्याच्यामध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, गणित यासाठी HSC 12वीच्या बेसवर हा सगळा दर्जा असणार आहे. याच्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकच्या ह्या पोस्ट आहेत. सो मराठीसाठी इथे तुम्हाला सेम आहे, सिलॅबस सेम आहे, फक्त त्याचा दर्जा 12वीच्या बेसवरती असणार आहे सगळ्यासाठी, मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानसाठी. सो जोडारी, तारतंत्री या संवर्गासाठी फक्त तांत्रिक प्रश्न असलेले, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता या विषयांची काठिण्य पातळी नमूद केलेली नाही. सो जोडारी किंवा तारतंत्री यांच्यासाठी फक्त तांत्रिक प्रश्न इथे असणार आहे. सो पुढे आपण बघूया. त्यानंतर प्रकार क मध्ये इथे तुमचे येणार आहे, ज्याच्यामध्ये खालील नमूद केलेल्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रम इथे नमूद केलेला आहे. सो 100 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये 60 मार्काचे तुमचे हे प्रश्न, 15 15 15 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न जे असणार आहे तांत्रिक असणार आहे. सो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती याच्यानंतर बघायला मिळेल. शैक्षणिक अर्हता काय आहे या सगळ्या पदांसाठी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी इथे चॅनलवरती केलेला आहे. सो त्याची लिंक जी आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसंच इथे आय बटनमध्ये बघायला मिळेल, म्हणजे कोण यासाठी अप्लाय करू शकतो. सो त्यासाठी शैक्षणिक अर्हता डिटेलमध्ये दिलेली आहे. सो आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, यांत्रिक, विद्युत, स्थापत्य, लघुपट बंधारे, कनिष्ठ लेखाधिकारी, जोडारी, तारतंत्र, या सगळ्या ह्यांच्यासाठी तांत्रिक सिलॅबस आहे जो तुमच्या स्टडी म्हणजे तुमच्या पोस्ट रिलेटेड असणार आहे. सो प्रत्येक पदासाठी काय आहे ते आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. सो आरोग्य पर्यवेक्षकसाठी तांत्रिक अभ्यासक्रम इथे तुमचा असणार आहे. बायोफिजिक्स आणि रेडिएशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन, कन्झर्वेशन लॉ, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, अल्ट्रासोनिक आणि अकाउंटस्टिक, त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, बायोकेमिकल अॅनालिसिस, सेपरेशन टेक्निक्स, मेटाबॉलिझम, बॉडी फ्लुइड, लेवर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन, त्याच्यानंतर ऑर्गन केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि व्हायरोलॉजी, मायकोलॉजी आणि सिरोलॉजी. हा तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे आरोग्य पर्यवेक्षकसाठी. त्याच्यानंतर आरोग्य सेवक पुरुषसाठी असणार आहे. ग्रॅव्हिटेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन, लेन्सेस, इव्हॅल्युएशन लाईफ प्रोसेस, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट. आरोग्य सेवक महिलासाठी इथे आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, हेल्थ प्रमोशन, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, सॅनिटेशन, ह्युमन बॉडी, प्रायमरी हेल्थ केअर, इन्फेक्शन, इम्युनायझेशन, कम्युनिकेबल डिझीज, नॉन कम्युनिकेबल डिझीज, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट, फर्स्ट एड अँड रेफरल, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मिडविफरी आणि हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. त्यानंतर आहे औषध निर्माण अधिकारी, याच्यासाठी तांत्रिक प्रश्न, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिकल पॅथॉलॉजी, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशल फार्मसी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, फार्मसी लॉ अँड इथिक्स. सो औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्टसाठी जे अप्लाय करणार आहात त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती स्टडी रिलेटेड सगळे व्हिडिओ, तांत्रिक प्रश्नांसाठी सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. मराठी, इंग्रजी, व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी ह्याचे व्हिडिओ तर येणारच आहेत, पण तांत्रिक प्रश्नासाठी सेपरेट फार्मासी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्टसाठी सुद्धा तुम्हाला इथे तांत्रिक प्रश्नांसाठी सुद्धा सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आठवणीने सबस्क्राईब करा,
नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। ऑलरेडी बरेच व्हिडिओ यापैकी आपल्या चॅनलवरती आहे, जे रेगुलर सबस्क्राइबर आहेत त्यांना माहिती आहेत की फार्मसी स्टडीचे बरेच व्हिडिओ आहेत, त्यापैकी ऑलरेडी बराच सिलेबस कव्हर केलेला आहे, नवीन सुद्धा आता व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आठवणीने करून ठेवा। कंत्राटी ग्रामसेवकसाठी इथे तुम्हाला समाजशास्त्र विषयक ज्ञान, समाज मानसशास्त्र, सामुदाय संस्था, समाज सुधारणांचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना, पंचायत राज व्यवस्था, कृषी विषयक ज्ञान ज्याच्यामध्ये कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फल उत्पादन, पीक संरक्षण, कृषी आजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, सहकार, पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशमी उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारण, जलसंधारण, जलव्यवस्थापन, पर्यावरण बदल, त्याच्यानंतर इतरमध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची राज्य अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, मूलभूत संगणक ज्ञान, जैवविविधता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, कनिष्ठ अभियंता ज्याच्यामध्ये स्थापत्य, लघुपट बंधारे याच्यासाठी तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक स्ट्रेंथ मटेरियल तुम्हाला असणार आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये डिटेल सिलेबस दिलेला आहे, सो प्रत्येक पदासाठी तुम्ही तो बघू शकता, स्टील स्ट्रक्चर इथे आहे, डिझाईन ऑफ रेनफोर्स कन्सर्न स्ट्रक्चर लिमिट स्टॉक इफेक्ट ज्याच्यामध्ये डिझाईन ऑफ स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग, कन्सेट टेक्नॉलॉजी इथे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचा सिलेबस असणार आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल, त्याच्यानंतर इथे सुपरवेईंग त्याच्यामध्ये बिल्डिंग प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन, फ्लुईड मेकॅनिक्स, सो ह्याच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याच सिलेबस आहे, सो तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय करत आहात त्यानुसार संपूर्ण सिलेबस बघून घ्या। वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एस्टिमेट कॉस्टिंग व्हॅल्युएशन, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग ह्याच्यासंबंधी सिलेबस आहे, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट, संपूर्ण डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे। त्यानंतर पुढे इथे आहे कनिष्ठ अभियंता का तांत्रिक अंतर्गत, सो तांत्रिक अंतर्गत वेगळ्या सिलेबस आहे, सो त्याच्यामध्ये मेजरमेंट आणि मेट्रॉलॉजी, थर्मल इंजिनिअरिंग, थेअरी ऑफ मशीन्स, त्याच्यानंतर यहा पे फ्लुईड मेकिंग्स अँड मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, एन्व्हायरमेंट अँड एनर्जी मॅनेजमेंट, पॉवर इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, त्यानंतर इथे डिझाईन्स ऑफ मशीन एलिमेंट, ॲटोमोबाईल सिस्टीम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी सिस्टीम, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिंग हा असणार आहे कनिष्ठ अभियंता। पुढचा आहे कनिष्ठ अभियंता विद्युत अंतर्गत, सो याच्यामध्ये बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्हाला संपूर्ण सिलेबस इथे आहे, लॉज आहेत वेगवेगळे, त्यानंतर जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर त्याच्या अंतर्गत सिलेबस काय आहे तो आहे, इलेक्ट्रिक मटेरियल आणि वायरिंग प्रॅक्टिसेस, इंडक्शन मोटर अँड ट्रान्सफॉर्मर, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, इल्युमिनेशन आहे येथे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस संपूर्ण डिटेल आहे, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट, एनर्जी कन्झर्वेशन, इलेक्ट्रिक एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, सो याच्या अंतर्गत सुद्धा बराच सिलेबस आहे, तो प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही ज्या अप्लाय करणार आहात तो डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्या, ही PDF ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्याचबरोबर सिलेबसची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कनिष्ठ लेखा अधिकारीसाठी इथे भारतीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त तुम्हाला ज्याच्यामध्ये मुद्रा पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, वृद्धी आणि विकास अंतर्गत प्रश्न असणार आहे, सार्वजनिक वित्त, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पुस्तक पालन व लेखाकर्म, आर्थिक सुधारणा व कायदे, त्यानंतर जोडारीसाठी इथे आम्हाला आहे मार्किंग टूल, मेजरिंग ऑफ टूल, बेंच वाईज हॉक्स, चेस टाईप यूजेस, फाईल्स अँड स्पेसिफिकेशन, बेंच ग्राइंडिंग, ग्राइंडिंग व्हील, सो वेगवेगळा इथे जोडारीसाठी सुद्धा हा सिलेबस आहे, सो त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन जे आहे ते करू शकता। तार तंत्रीसाठी सुद्धा इथे इलेक्ट्रिक वायर जॉईंट्स तुम्हाला विचारल्या जाणार आहे, DC AC सर्किट प्लॅन, इस्टिमेट मटेरियल, टाईप ऑफ बॅटरीज, कन्स्ट्रक्शन, सो वेगवेगळा इथे सिलेबस आहे प्रत्येक पदासाठी, तांत्रिक प्रश्न हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असणार आहेत, सो बराच सिलेबस जो आहे इथे तुम्हाला तांत्रिकीसाठी आहे। पशुधन पर्यवेक्षकच्या इथे पोस्ट आहे, यासाठी तुम्हाला ॲनिमल हजबंडरी येणार आहे, सो इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट स्पीसीज लाईव्ह स्टॉक अँड पोल्ट्री इन इंडिया, त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉक अँड पोल्ट्री ब्रीडिंग इन्क्लुडिंग क्रॉस ब्रीडिंग, आर्टिफिशियल हँडलिंग ऑफ फ्रोझन सीमेन, लाईव्ह स्टॉक हजबंडरी प्रॅक्टिस इन महाराष्ट्र, सो बराच इथे आहे। ॲनिमल न्यूट्रिशन आहे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सवरती प्रश्न येतील। प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवीचा हा दर्जा आहे, सो यासाठी बायोफिजिक्स, रेडिएशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन, कन्झर्वेशन लॉ, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रोसोनिक अँड अकाउंट्स यहा पे आहे, अकाउंटस्टिक्स, त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक,
बायोकेमिकल अनालिसिस, सेपरेशन टेक्निक, इम्युनोकेमिकल रिएक्शन, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनोलॉजी, मायक्रोलॉजी, सीरियोलॉजी बराच आहे. वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी सुद्धा इथे भारतीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, वृद्धी विकास, सार्वजनिक वित्त, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, सो हा प्रश्न असणार आहे. विस्तार अधिकारी कृषी अंतर्गत पोस्ट आहे, सो यासाठी बेसिक ऑफ ॲग्रिकल्चर तुम्हाला इथे येणार आहे सेक्शन ए मध्ये. त्याच्यामध्ये महाराष्ट्र ॲग्रो क्लायमॅटिक झोन, डेफिनेशन अँड टाईप ऑफ क्रॉपिंग सिस्टीम, प्रॉब्लेम्स ऑफ ड्राय लँड ॲग्रिकल्चर, फूड प्रोडक्शन आणि कन्झप्शन ट्रेंड्स इन महाराष्ट्र, इकोलॉजी आणि इट्स रिलेवन्स टू मॅन नॅचरल रिसोर्सेस, देअर सस्टेनेबल मॅनेजमेंट, कन्झर्वेशन इथे येणार आहे, कन्सेप्ट ऑफ रुरल एरिया, त्याच्यानंतर प्रिसिजन ॲग्रिकल्चर तुम्हाला विचारलं जाणार आहे. सेक्शन बीमध्ये इथे येणार आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि सेक्शन सीमध्ये इथे आहे ॲग्रॉनॉमी रिलेटेड सिलॅबस आहे, सो तो काय काय आहे तो डिटेलमध्ये इथे दिलेला आहे. सो डिटेलमध्ये जर प्रत्येक सिलॅबस बघायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे आपण एक शॉर्टमध्ये बघणार आहोत. तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय करणार आहात PDFमधून तुम्ही संपूर्ण सिलॅबस जो आहे तो इथे बघू शकता. सेक्शन डी अंतर्गत तुम्हाला जेनेटिक्स आणि प्लांट बाय बॉटनी इथे क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जाणार आहे. सेक्शन ई इथे आहे सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, सो बराच हा सिलॅबस आहे इथे. सेक्शन एफ आहे तुम्हाला ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स इथे विचारलं जाणार आहे. सेक्शन जी अंतर्गत इकॉनॉमिक्स तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे. सेक्शन एच आहे त्याच्या अंतर्गत ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. सेक्शन आय अंतर्गत एंटॅमोलॉजी. सेक्शन जे अंतर्गत प्लांट पॅथॉलॉजी. सेक्शन के अंतर्गत इरिगेशन आणि ड्रेनेज. त्याच्यानंतर सेक्शन एल अंतर्गत हॉर्टिकल्चरचा सिलॅबस आहे. सेक्शन एम अंतर्गत फिशरीज विचारले जाणार आहेत. सो सेक्शन एम इथे आहेत या सगळ्या पदांसाठी, सो डिटेल सिलॅबस त्याच्याखाली मेन्शन केलेला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी जो आहे इथे सुरू करू शकता. विस्तार अधिकारी शिक्षण अंतर्गत ज्या पोस्ट आहेत, सो यासाठी बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम जो आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन त्यांचं कार्य, ज्याच्यामध्ये तुमचं युनिसेफ, NCERT, NUEPA, NCTC, TIFR, होमी बाबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन, RTE, EFLU, MPSP, SCRT, MIEPA आणि DIET. प्रश्न निर्मिती ज्याच्यामध्ये प्रगत अध्ययन शास्त्र, नवीन शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शिक्षा अभियान, शालेय शिक्षण विभागाची संरचना, महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सो बराच इथे सिलॅबस आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी तुम्हाला इथे ब्रिक्स वर्क्स, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर रबर मोसनरी, ज्याच्यामध्ये टाईप कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिल्डिंग स्टोल टाईप रबल, सो वेगवेगळा सिलॅबस आहे. त्याच्यानंतर इथे काँक्रीट आणि काँक्रीट कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये सिमेंट काँक्रीट, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट कोर्स काय आहे, ग्राइंडिंग ह्याच्यामध्ये काय आहे, टाईम्स ऑफ मिक्सिंग, कॉन्सेट मिक्सर काय आहे, सो संपूर्ण सिलॅबस आहे. प्लास्टर आणि पॉइंटिंग इथे आहे, सो मेथड ऑफ प्लास्टरिंग काय काय असणार आहे, नेरू फिनिश काय आहे, वुडवर्क आणि जॉयनरी इथे आहे, सो त्याच्या टाईप्स, सो त्याच्या अंतर्गत डिटेल सिलॅबस इथे दिलेला आहे. स्ट्रक्चरल स्टील वर्क तुम्हाला विचारलं जाणार आहे स्थापत्य अभियंतासाठी. फ्लोअर आणि फ्लोअर फिनिशिंगवरती क्वेश्चन आहे. पेंटिंग ह्याच्या वार्निशिंग, पॉलिशिंग, सरफेस फिनिशिंग. फाउंडेशनवरती आहे, सो क्लासिफिकेशन ऑफ सॉइल्स याच्यामध्ये येणार आहे. RCC पिलर काय आहे ते संपूर्ण. डोमेस्टिक सर्व्हिसेस विचारले जाणार आहे, डोअर आणि विंडोज, स्टेअर्स, डिटेल थेअरी ऑफ सिलॅबस, डिटेल एस्टिमेट ज्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ डाटा रिक्वायर्ड, युजेस, डिटेल एस्टिमेट विचारले जाणार आहेत. वर्किंग आउट ऑफ अ क्वांटिटीज ऑफ स्टील फॉर RCC वर्क. त्याच्यानंतर मोड्स ऑफ मेजरमेंट विचारले जाणार आहेत, रेट ॲनालिसिस, स्पेसिफिकेशन इथे विचारले जाणार आहेत, सो त्याच्यामध्ये सिडको, म्हाडा, PW याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाणार आहे. टेंडर डॉक्युमेंट, टेंडर नोटीस विचारली जाणार आहे. कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टच्या काय काय कंडिशन आहेत ते. पेमेंट ऑफ अ कॉन्ट्रॅक्टर, सो मोड ऑफ पेमेंट कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये काय असणार आहे डिटेल. फायनल पेमेंट, फर्स्ट फायनल पेमेंट, रिटेन्शन ऑफ मनी, त्याच्यानंतर रिकव्हरीज, प्रोसिजर फॉर अ एक्झिक्युशन ऑफ वर्क इन PWD, इंट्रोडक्शन ज्याच्यामध्ये डेफिनेशन, ऑब्जेक्ट, प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, टाईप ऑफ सर्वे, लिनियर मेजरमेंटवरती प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर इथे चेन कोर्स सर्वेइंग, चेन अँड कंपास सर्वे, ओके. सो हा संपूर्ण डिटेल सिलॅबस इथे आहे, तो तुम्हाला जिल्हा परिषद असणार आहे. सो आपण संपूर्ण डिटेल सिलॅबस बघितला आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि प्रत्येक पदासाठी तांत्रिक प्रश्न.
सो संपूर्ण डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील, डाउट असतील, कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. व्हिडिओ मित्रांनो आठवणीने शेअर करा. 20,000 पदांसाठी ही भरती आहे, बऱ्याच जणांनी यासाठी अर्ज केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला जे आहे इथे आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.